नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण मोनेरा सृष्टीतील सजीवांची लक्षणे पाहिली. आजच्या तासाला आपण सृष्टी 2 प्रोटिस्टा या गटातील सजीवांची लक्षणे पाहूया. तर प्रोटिस्टा गटातील सजीव हे मोनेरा सृष्टीतील सजीवांच्या तुलनेत उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार विकसित झालेले असतात आणि या सृष्टीतील सजीव हे एकपेशी असून त्यामध्ये सुस्पष्ट असे केंद्रक असते. या सजीवांमध्ये प्रचलनासाठी म्हणजे हालचालीसाठी वेगवेगळे अवयव असतात. त्यामध्ये अमीबामध्ये छदमपाद असतात, रोमके व कशाभिका असतात. पॅरामिस्टियमच्या विषमितिकेवर केसांसारखी रचना असते त्यास रोमके म्हणतात. युग्लिनामध्ये चाकासारखी रचना असते त्यास कशाभिका म्हणतात. तसेच हे सजीव स्वयंपोषी असतात. यामध्ये युग्लिना आणि वळक्स यांमध्ये हरितके असल्यामुळे ते स्वयंपोषी असतात व काही सजीव त्यामध्ये अमीबा पॅरालिसियम हे परपोषी असतात. आणि या सजीवांचे प्रजनन लैंगिक व अलैंगिक पद्धतीने होते. यामध्ये अलैंगिक पद्धतीमध्ये यांचे प्रजनन हे विखंडन पद्धतीने होते, म्हणजेच एका पेशीचे दोन पेशीमध्ये विभाजन होते. तर अशा पद्धतीने आपण प्रोटिस्टा गटातील सजीवांची लक्षणे पाहिली. पुढच्या तासाला आपण कवक या सृष्टीतील सजीवांची लक्षणे